आपल्या मगरपट्टा परिसरामध्ये आज नाथब्रह्म इडली या फ्रेंचायझीचं उद्घाटन होत आहे. त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पुण्यनगरीच्या माजी महापौर नगरसेविका वैशालीताई पणकर, त्याचप्रमाणे नगरसेवक योगेश बापू सरसाने, स्वीकृत नगरसेवक अविनाशजी काळे, माजी नगरसेवक सुनीलदादा बनकर, आपल्या सर्वांचं भूषण आणि ज्यांचं नाव घेतल्यावर साक्षात छत्रपतींचाच आपल्याला अनुभव येतो असे आमचे मित्र प्रवीणदादा गायकवाड, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉक्टर संतनू जगदाळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या गायत्री कोरपे, माननीय ज्ञानी पंडित ज्यांनी नादब्रह्म हा एक ब्रँड रुजवला या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, ते दत्तात्रेयजी निडवंचे सर, रमेशजी राऊत, ज्या निंबाळकर कुटुंबाने हे सगळं व्यवसायाचा मुहूर्त मेघ रोधली आहे, ते सर्व आणि त्यांची टीम व्यासपीठावर सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, सर्वात प्रथम आपल्या सर्वांच्या साक्षीनं नादब्रह्म इडलीच्या या आउटलेटचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आपल्याकडं म्हटलं गेलं, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरन भरण जरी प्रसिद्ध असला तरी महाराष्ट्रात तो नादब्रह्म इडली या नावाने प्रसिद्ध झाला. त्याच्यामुळे काही रिक्षांवरती आम्ही जात आहे तर पाहत असतो कुतूहल म्हणून, 10 रुपयाची इडली म्हणजे नादब्रह्मचीच एक चांगली लाईन, कॅचलाईन, टॅगलाईन त्या ठिकाणी या सर्वांनी केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की वर्षभरात खूप सारे आउटलेट झाले आणि एक आरोग्य परिपूर्ण असा रुचकर असं चांगलं पदार्थ, खाद्यपदार्थ लोकांना मिळावेत या उद्देशातून हे चालू केलेलं त्यांनी एक शृंखला, आणि आज ही शृंखला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या पसंतीस उतरते. खरं तर पुणे आणि खाद्य संस्कृती याचं एक अविभाज्य असं नातं आहे. किती हे चोचले रसनेचे पुरवावे असं कविवर्य सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे जिभेवरती राज्य करणारे अनेक पदार्थ पुण्यामध्ये मिळतात, परंतु अनेक लोकांनी आपला वडापाव हा स्वतःच्या नावाने ते वडेवाले झाले, अनेक लोक समोसेवाले झाले. मला आठवतंय अनारसे समोसेवाले, हे अनारसे म्हणजे समोस्याचं नाव, अनारसे हे समोस्याचं नाव आहे. पण इडलीला सुद्धा कधी काळी एक नाव येईल आणि ते नादब्रह्म म्हणून येईल असा आपण कुणीही विचार केला नव्हता. खरं तर हा पदार्थ इतका रुचकर आहे, लोकप्रिय आहे, हलका फुलका आणि त्वरित खाता येतो आणि त्याचे अनेक प्रकार बनतात. साहेब तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही, आज आपण मंगळवारी बोलतो, रविवारी हडपसरमध्ये इडली मिळत नव्हती, इडलीचं पीठही संपलं होतं आणि हॉटेलमधल्या इडल्याही संपल्या होत्या. माझ्या कन्येला इडलीच खायची होती, माझा ड्रायव्हर संपूर्ण हडपसरमध्ये फिरत होता, शेवट कॅम्पस जाऊन इडली आणायला लागली. त्याच्यामुळे निंबाळकर सर आपण अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी हे इडलीचं आउटलेट चालू करा. मी अधिकचा वेळ घेत नाही कारण अनेक मान्यवर बसलेले आहेत आणि लग्न सराई पण चालू आहे, आम्हाला सगळ्यांना पुढच्या लग्नाला जायचं. मी तर बोलून आपल्या सगळ्यांची परवानगी मागून जाणार आहे, आपण सगळेजण उदार अंत करण्याच्या आत मला जायची परवानगी देणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात कुठलाही किंतू नाही. त्याच्यामुळे मी जाणारच आहे, बाकीचे बसून राहतील.
बाकीचे बसून राहतील, परंतु एक अतिशय चांगला स्पॉट मगरपट्ट्याचा हा जो रोड आहे ही हळूहळू खाऊगल्ली व्हायला लागली आहे. प्रशस्त असं पार्किंग समोर आहे, त्याच्यामुळं विक्री चांगली आहे. आणि विक्रीच्या बरोबर जर उत्कृष्ट नेटका दर्जा असेल, उत्तम वितरण व्यवस्था असेल आणि स्वच्छता असेल तर ग्राहक आपोआपच आकर्षला जाईल. साहेब मला खात्री आहे की आपल्या जेवढे सगळे आउटलेट आहेत त्या आउटलेटमधल्या पहिल्या 5 नंबरचा व्यवसाय करणारा आउटलेट हे मगरपट्ट्याचं हे नागब्रह्म इथून ठरेल. मी माझ्या वतीनं आमच्या सर्वांच्या वतीनं निंबाळ कुटुंबियांना आपल्याला आणि या नवीन आउटलेटला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. दादा जाता जाता आपण आपल्या शुभ हस्ते आणि सन्माननीय निडवंचे साहेबांच्या शुभ हस्ते आपण निंबाळकर साहेबांना पांडुरंगाची राजा पंढरीचा ही छान अशी मूर्ती आपण त्यांना देऊन सन्मानित करूया. बोला पुंडलिक वरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. चेतन दादांना घाई असल्यामुळे पुढच्या कार्यक्रमासाठी त्यांना जायचं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे रील स्टार, सुप्रसिद्ध रील स्टार गायत्री कोरपे आणि डॅनी पंडित. त्याचप्रमाणे सर्व नगरसेवक, माजी महापौर तथा नगरसेविका वैशालीताई बनकर, माजी नगरसेवक सुनील दादा बनकर साहेब, सर्व नाश्ता रसिकप्रेमी सर्वांना विनंती आहे आपण नाश्ता